मोर्चा ने नागपुर पीठ में याचिका दायर कर मराठा समुदाय को ओबीसी से कुनबी प्रमाण पत्र जारी करने के लिए नियुक्त समिति को चुनौती दी थी। हालांकि बॉम्बे हाई कोर्ट की नागपुर बेंच ने इसे खारिज कर दिया। बॉम्बे हाई कोर्ट की नागपुर बेंच ने कल इस मामले की सुनवाई की और आज फैसला सुनाया गया। याचिका खारिज होने के कारणों का अध्ययन कर ओबीसी मुक्ति मोर्चा अब सुप्रीम कोर्ट जाएगा। याचिका ओबीसी मुक्ति मोर्चा के संयोजक नितिन चौधरी ने दायर की है। नितिन चौधरी की खबर है कि वह सुप्रीम कोर्ट जाएंगे। माननीय न्यायालयाने आज सुनवाईला होतं, आमच्या दुसऱ्या नंबरची आमची सुनवाई होती। सुनवाईमध्ये माननीय न्यायालयाने निकाल दिला आहे, त्यांनी सांगितलं की आपली याचिका फेटाळण्यात येत आहे, आपली याचिका डिसमिस करण्यात येत आहे, असं माननीय न्यायालयाने आज आम्हाला सांगितलं। आणि आमच्या वकिलांनी आता आम्ही ऑर्डरची कॉपी कशाच्या आधारावर आमची याचिका फेटाळण्यात आली, त्याचे ग्राउंड काय होते, त्याचा आम्ही अभ्यास करणार आहोत। आणि त्या अभ्यासाअंती ज्या मुद्द्यांवर आमची याचिका फेटाळण्यात आली त्याचा आधार घेत आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये याच्या विरोधात दाद मागायला जाणार आहोत। त्याची आमची तयारी झालेली आहे, कारण की आम्हाला थोडासा अंदाज या प्रकारचा होता। आणि आमचा जो क्लेम आहे तो क्लेम भरभक्कम आहे। आमच्या क्लेमच्यासाठी आमचा जो जबरदस्त ग्राउंड आहे, आधार आहेत, आणि त्या आधारावर आम्ही हा दावा माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये लढणार हे निश्चित।